हॅलो मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज स्पेशल आहे बिर्याणी पुलाव. बिर्याणी नाही, पुलाव आहे. आणि आज आहे आपल्या सोन्या दादाचा वाढदिवस. एक दिवस आपण लेट साजरा करतोय. आणि आपल्या मदतीसाठी आहे इथं हा राजकुमार. राजकुमार हॅलो बोलो ऑडियन्स को. इधर देख, इधर देख. अले अले इधर देख. हॅलो. आणि रुमानाचं इथं चाललेलं आहे काम. मम्मीचं इथं वाय वाटर चाललंय. आणि आब्बांनी आताच बाजारातून सामान बाजारून दिलंय. आणि माझं चाललेलं आहे बिर्याणी बनवायचं. पुन्हा एकदा सांगतोय, तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण वाढदिवस साजरा करणार आहे. ॲक्च्युली बाहेरच जायचं होतं, पण प्लॅन आमचा चेंज झाल्यामुळे आम्ही घरातच वाढदिवस साजरा करतोय. तर केक वगैरे सर्व आणलेलं आहे. आणि आपण पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला मित्रांनो, पहिली प्रोसेस मी पूर्ण केली आहे मटण शिजवण्याची. आणि याच्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ मटण शिजल्यानंतर. आणि इकडे काय चालू आहे, कांदा फ्राय करायचा चालू आहे चांगल्या प्रकारे. अरे वा, अशा प्रकारे जर तुम्ही मायक्रोवेवमधून जर कांदा जर बारीक हे करून घेतला, म्हणजे पूर्ण वाकलून घेतला, तर तेलामध्ये ना लगेच कांदा आपला फ्राय होत असतो आणि कुरकुरीत एकदम लागतो. तर तुमच्या घरी सुद्धा मायक्रोवेव्ह असेल तर नक्की ट्राय करा. झालंय कोथिंबीर सोलायचं काम सुरू आहे. आज रविवार आणि बाजार असल्यामुळे हे काम सुरू असतात. त्याच्यानंतर हे काम लागणार आहे आपल्या राजकुमारला. राजकुमार आपला कोथिंबीर सोलणार, ऐका नाही, लसूण सोलून देणार पप्पांना, आणि पुलावा शिकणार, सर्वांना बोलवणार, सर्व ऑडियन्सला बोलवणार, मोठा हॉल बुक करणार आणि सर्वांना बोलवणार लग्नात पुलावा खायला, है की नाही. आपली बिर्याणी आहे सेकंड स्टेज जी आहे ती मी पूर्ण केली आहे. और बापरे उकळी आलेली आहे. लवकर आता बिर्याणी खाताना सुद्धा तुम्हाला दाखवतो माझी टेस्ट कशी. आणि तुम्हाला सुद्धा ही सोपी रेसिपी हवी असेल तरी मला कमेंट करा, मी नक्की सांगेल तुम्हाला. तसं तर मी सांगितलंच आधी माझा बड्डे या. आणि माझ्या बड्डेच्या दिवशींचं काय करामती चालली तुम्हाला दाखवतो. ते बघा, 19व्या शतकातले पप्पा तोंडाने चाललं यांचा कार्यक्रम. आणि हे आहेत आपले 21व्या शतकातले पप्पा. मशीन बिशीन लागा के बाबू का वापर के कोटाना चालू आहे इसका. जमाना बदल रहा है, जमाना बदल रहा है. पण तोंडाने पुगा फुगवलेला चांगला असतो माहितीये का तुम्हाला. फुगा फुगवलेला चांगला असतो, पण जास्त फुगवला तर चक्कर येते. तसा घेऊ आमचा फुगा मशीन मध्ये. काय ओळखला की काय, कसली मशीन आहे आपल्या राजकुमारचं की नाही वैश. काय वापरा, वापराची मशीन आहे का ती. हा अच्छा, वापरची मशीन फुगा फुगवतो. बाळाची मशीन एवढा मला माहित होत, पण ती कशाची नक्की माहित नव्हती. चांगलंय इथं मस्त पैकी आजी चाललंय आपलं झोपवायचं. याला झोपलाय 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 झोपलाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे. आणि भुका एवढ्या सर्वांना लागल्या होत्या की एंडिंग करायचंच कोणाच्या लक्षात नव्हतं. आता जस्ट आमच्या लक्षात आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही एंड करतो आहे. राजकुमार आपला उठून जेवण करून दुधाचं तो पूर्ण झोपला आहे हे बघू शकता तुम्ही. झोपलेला आहे. आणि इथे मम्मीची मिसरी लावून झालेली आहे. सोन्यासुद्धा बड्डे बायसुद्धा निवांत झालेला आहे. तर चला ब्लॉग आपण इथेच क्लोज करूया आणि लवकर झोपूया. गुड नाईट.